हरिओम श्री राम अंबरनिया मी गंगार सिंह सोनीस बिबेवाडी उपासना केंद्र माझी मिसेस वृक्षालिमिरा ही बापूंकडे पहिल्यापासून त्यांच्या परिवारामध्ये होती 2015 साली आमचं लग्न झालं आणि त्यानंतर मला बारीक बारीक गोष्टी बापूंच्याबद्दल कळायला लागल्या तिच्याकडनं मी पहिले तिला विचारलं की हे काय आहे सगळं तू जे करतेस ते त्याच्यावर तिने मला सगळं सांगितलं आणि मग ते कसे कशी त्यांची ओळख पटवून दिली तिथनं मग मला पण जरा थोडी क्युरिओसिटी झाली पण तोपर्यंत मी तिथे प्रॉपर परिवारमध्ये नव्हतो पहिला अनुभव असा आहे माझा की 2017 साली मला मुलगी झाली आणि 2016 साली पहिले जूनमध्ये मिसेसला प्रेग्नन्सी राहिली 1 जूनला आम्हाला कळलं की तिची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली ती त्याच्यानंतर आम्ही 8 जूनला पहिली सोनोग्राफीसाठी आम्ही गेलो पहिल्या सोनोग्राफीला आम्ही गेल्यानंतर पहिली सोनोग्राफी होती त्यामुळे तसं थोडं म्हणजे एवढं काय आम्हाला वाटलं नव्हतं सुरुवातीला पण जसं आतमध्ये आम्ही गेलो सोनोग्राफीला तसं सगळं पहिलं नॉर्मल आणि सगळ्यात शेवटी हार्टबीट नावाचा एक ऑप्शन होता तर हार्टबीटमध्ये कार्डियक ॲक्टिव्हिटी ॲबसेंट अशी तिथे दिसली आता कार्डियक ॲक्टिव्हिटी ॲबसेंट म्हटल्यावरती जर थोडंसं आम्हाला इथे थोडं हे झालं आणि डॉक्टरही त्यावेळी काय बोलले नाही पण नंतर आम्ही थांबलो आणि ओपीडीमध्ये पुन्हा डॉक्टरना भेटायला गेलो की डॉक्टर हे सगळं आहे काय शेवटचं नाही म्हणलं ते तसं ते बघू आपण म्हणे अजून एकदा प्रयत्न करून बघू तुम्ही एक 4-5 दिवसांनी पुन्हा सोनोग्राफीला बघू आपण तेव्हा 6 आठवडे झाले होते त्याच्यानंतर मग मी डॉक्टरना जाताना विचारलं डॉक्टर पण हे समजा पुढच्या 4-5 दिवसांनी ते होईल ना सर नाही म्हणे तसं काही सांगता येत नाही डॉक्टर म्हणाले मी म्हटलं असं नाही झालं नाही म्हणे ते नाही झालं तर मग ते ॲबनॉर्मल असतं आणि मग ते आपल्याला म्हणजे त्यांनी थोडक्यात सांगितलं की पुढे डिसकंटिन्यू करायचं असेल त्यामुळे आमचा खूप मोड ऑफ झाला आणि त्याच्यामुळे घरी जाताना आम्ही रस्त्यात टेन्शनमध्ये होतो मी माझी मिसेस सगळे आम्ही कारण की सगळ्या गोष्टी नॉर्मल आणि कार्डियक ॲक्टिव्हिटी ॲबसेंट म्हटलं ही गोष्ट किती सिरियस आहे आणि असे 2-3 मित्रांचे मला आधी त्यांच्या वाईफचे असे अनुभव मला आले होते की ज्याच्यामध्ये त्यांचं दुसऱ्या महिन्यात कार्डियक ॲक्टिव्हिटी ॲबसेंट असल्यामुळे त्यांचं मिसकॅरेज झालं होतं किंवा त्यांचं अबॉर्शन करावं लागलं होतं त्यामुळे ती गोष्ट माझ्या डोक्यात होती तेव्हा असं कसं काय त्यानंतर मग माझी मिसेससुद्धा घरी गेल्यावर खूप रडायला लागली की असं आणि आम्ही सगळे म्हणजे डिस्टर्ब होत होतो सगळे जण त्याच्यानंतर मग तोपर्यंत मला म्हणजे बापू हे माहिती होतं प्रत्यक्ष मी ते डिवोशनमध्ये कधी नव्हते किंवा त्या उपासना केंद्रावर मी कधी गेलो नव्हतो मिसेस जायची ती मला म्हणाली की नाही तुम्ही चला बरोबर माझ्या यावेळी चला तिकडे आणि तुम्ही तिथे पण प्रार्थना कारण सगळे डिस्टर्ब होते पूर्ण आणि मग त्याच्यानंतर 1 आठवडा आमच्याकडे होता त्याच्यानंतर ज्या दिवशी सोनोग्राफी होणार होती त्या दिवशी रेडिओलॉजिस्ट लोकांचा संप होता त्याच्यामुळे 2 दिवस अजून पुढे प्रॉब्लेम झालं ते आणि त्याच्यानंतर मग त्यावेळी पहिल्यांदा मी बिबेवाडी उपासना केंद्रामध्ये गेलो आणि तिथे उपासना केंद्रामध्ये गेल्यानंतर मग मी म्हणजे आपण म्हणतो की मनापासून एखादी गोष्ट जेव्हा आपण मागतो तेव्हा ती गोष्ट पूर्ण होते म्हणजे होतेच फक्त कसं आहे की ते तुम्ही जे मागणं तुमचं असतं ते तुमचं इथून पाहिजे मागणं तुमचं फक्त ते गरजेपुरतं जेव्हा तुम्ही मागता तेव्हा ते मग तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला तशी फळंही तशी मिळतात ना पण त्या दिवशी म्हणजे मी ज्या दिवशी सोनोग्राफीला जायचं होतं त्याच्या 1-2 दिवसाआधी उपासना केंद्रामध्ये उपासना होती त्यावेळी त्या दिवशी तिथे मी पहिल्यांदा गेलो आणि पहिल्यांदा मी ते सगळं माहोल सगळं पाहिलं होतो आणि सगळ्यांना पहिल्यांदा सगळी ती उपासना अटेंड केली सगळं हे झालं तो पहिला दिवस माझा त्याच्यानंतर जाताना मी अगदी कळवळून सगळं बापूंना रिक्वेस्ट केली की बापू काही होणार सोमवारी या सोनोग्राफी होणार आहे काही होते पण ते हार्टबीट सुरू होते काही करून आता आमचं पूर्ण सगळं म्हणजे घरात पण वडील हे पेशंट सगळं आमचं हे कारण माझे वडील डायलिसिस पेशंट होते त्यांचं नुकतंच डायलिसिस सुरू झालं होतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यापुढे येत होत्या मी मनापासून इथे प्रार्थना केली मी फार अगदी अध्यात्म याच्यामध्ये हे करणार नव्हतो पण त्या दिवशी मी पहिल्यांदा प्रार्थना केली मनापासून की बा असं असते बापू काही करून ते हार्टबीट सुरू करा आणि काय कोण असतो मी यावर तिकडे फोटोच्या इथे गेलो त्यांच्या त्या चरणांचे तिथे डोकं ठेवलं त्याच्यानंतर पाया पडलो त्याच्यानंतर मनापासून प्रार्थना केली एक काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट अशी आत्मा जाणवत होती की नाही काही ना काहीतरी होणार असं असं इथे काही ना काहीतरी पॉझिटिव्हच होणार काहीतरी असं जाणवत होतं पण शेवटी कसं आहे की मेडिकल सायन्सच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही ना त्याच्यानंतर मी घरी गेलो एक पॉझिटिव्ह गोष्ट वाटते हे वाटली पण नंतर आम्ही मेंटली मानसिक तयारी ठेवली होती की नाही या गोष्टी शेवटी असं सायन्स आहे सायन्सच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही त्याच्यानंतर ज्यावेळी दिवशी सोनोग्राफीचा दिवस आला माझी मिसेस तिचं ते मातृवात्सल्य वगैरे सगळं तिथं चालू होतं कंटिन्युअसली तिचं पठण चालू होतं आणि मी स्वतः बापूंचं जग वगैरे करत होतो आणि त्यानंतर ज्या दिवशी सोनोग्राफीचा दिवस आला त्या दिवशी काय माहिती पण माझं पहिल्यापासून एक असं माझं स्वभावाची माझी ठेवण आहे की मी निगेटिव्ह फार विचार करतो कारण मला असं वाटतं की निगेटिव्ह विचार केल्यावरती पॉझिटिव्ह गोष्टी होतात असं मला पहिल्यापासून वाटतं त्यामुळे मी निगेटिव्ह पहिल्यांदा विचार करतो मी कधीच असं पॉझिटिव्हली विचार करत नाही त्या दिवशी झालं असं की सोनोग्राफीला आम्ही गेलो आणि सोनोग्राफी गेल्यानंतर म्हणजे माझे तर म्हणजे हार्टबीट्स माझे इतके वाढले होते की म्हणजे काय की हा कुठला क्षण आपल्याला सामोरं जावं लागते हा
आपण क्षण हा हे करा बरं वडिलांना मी सांगू काय जर समजा सगळं निगेटिव्ह असेल तर मी कसं हे करू काय करू म्हणजे सगळं कळतच नव्हतं मला काय. पण जसं सोनोग्राफी सुरू झाली पहिले सगळं नॉर्मल 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 ते मलाही माहिती होतं पहिले सगळं नॉर्मल आहे पण सगळ्यात शेवटी मेन होतं ती होती कार्डिक ॲक्टिव्हिटी आणि तीच सगळ्यात महत्त्वाची असते कार्डिक ॲक्टिव्हिटी कारण त्या त्या दिवशी ऑलरेडी 7-8 पूर्ण झाले होते तेव्हा तर कार्डिक ॲक्टिव्हिटी त्याच्यानंतर कार्डिक ॲक्टिव्हिटी जेव्हा एकदम सुरू झाली प्रेझेंट इथे आणि ते कार्डिक ॲक्टिव्हिटी बघितल्यानंतर ते हार्टबीट जसे जसे ते ऐकायला आले ते सगळे त्याच्यानंतर ते स्वतः डॉक्टरसुद्धा मायग्रेन असे बघून तिथे त्यांनी पडदा बदलू पण मायग्रेन बघून हसले आणि म्हटले झाले कार्डिक ॲक्टिव्हिटी सुरू झाली नाही का असं. मी पण एकदम तिथे उडालो विशेष पण एकदम शॉक झाली सगळंच म्हणजे एकदम हे झालं. आणि शेवटी कसं आहे की कार्डिक ॲक्टिव्हिटी महत्त्वाची गोष्ट आहे कारण ते 7-8 झाल्यानंतर समजा नाही सुरू झाली तर आपल्याला ते कंटिन्यू करता येत नाही ते पुढे आपल्याला तिथे डिसकंटिन्यू करावं लागतं मध्ये. आणि त्या दिवशी नंतर मी इतका हँग झालो की त्याच्यानंतर मला कळलं नाही बाबा हे 200% मिरॅकल आहे कारण हे सायन्स ही अशी गोष्ट आहे की युजली 6 आठवड्यातच तुमचे हार्टबीट सुरू होतात प्रत्येकाचे म्हणजे मी इतकं वेळ कधी लागत नाही पण आमचं 6-6.5 आठवडे झाल्यानंतर पण हार्टबीट सुरू नव्हते आणि 7-8 आठवड्यात हार्टबीट सुरू झाले. ही गोष्ट म्हणजे खरंच म्हणजे हे माझ्यासाठी तर मिरॅकल होतं आणि मग एक एक अंगवळ जशी मी ऐकत गेलो तसं तसं मी पूर्ण म्हणजे तसं तसं माझं ते डिवोशन वाढत गेलं आणि वाढत गेलं तर मला एक कळलं की ना ही व्यक्ती एवढी साधी व्यक्ती नाही आहे ही म्हणजे हे जिथं जिथं विज्ञान संपतं तिथे यांचं कार्य सुरू होतं. हा माझा पहिला अनुभव होता की जिथे त्याच्यानंतर मग प्रेग्नन्सी 9 महिने व्यवस्थित गेले अगदी त्याच्यानंतर मग 31 जानेवारीला मला मुलगी झाली. की तुम्ही जेवढी मनापासून त्यांच्या चरणी शरण जाता तेव्हा तुम्हाला 200% तुम्हाला ते त्यातनं बाहेर काढतात म्हणजे काढतातच मला हेच सांगायचं. हरिओम श्रीराम बद्दल.